आलं, त्याच्यापासून आपण सर्किट कसं सिम्युलेट करायचं और हाऊ टू जस्ट मेक द सर्किट विथ द हेल्प ऑफ दिस वन. सो सिंपल सर्किट वी आर गोइंग टू टेक. फर्स्ट इज व्हॉट आय नीड आउटपुट. माय आउटपुट रिक्वायरमेंट इज ए इंटू बी. आउटपुट काय पाहिजे मला? ए इंटू बी. सो यू नीड टू डिझाईन द सर्किट फॉर दिस. वी नीड टू डिझाईन द सर्किट फॉर दिस. सो इट इज अ टू इनपुट. ए इज माय इनपुट वन. सो इन दिस सर्किट व्हॉट इज रिक्वायर्ड? इनपुट. हाऊ मेनी इनपुट्स आर देअर? सो इट हॅज टू नंबर ऑफ इनपुट. टू नंबर ऑफ इनपुट. वन इनपुट इज ए अँड सेकंड इनपुट इज बी. ओके. सो अँड व्हॉट इज द आउटपुट ओव्हर हियर? द आउटपुट इज द प्रोडक्ट ऑफ इनपुट. द आउटपुट इज द प्रोडक्ट ऑफ इनपुट. डॉट मीन्स व्हॉट? डॉट मीन्स ऑर मल्टिप्लिकेशन मीन्स इट इज द प्रोडक्ट. अँड फॉर प्रोडक्ट पर्पज, जिथं प्रोडक्ट पाहिजे आपल्याला आउटपुटला, तेव्हा कोणतं लॉजिक गेट यूज करतो आपण? ओके, विच लॉजिक गेट विल गिव मी द प्रोडक्ट एट द आउटपुट? विच लॉजिक गेट विल गिव मी द प्रोडक्ट एट द आउटपुट? अवंतिका भोसले. अँड गेट. ओके. सो अँड गेट म्हणजे अँड गेट चं इथं काय यूज करायला लागेल मला जर याचं? इफ आय वॉन्ट टू मेक अ सर्किट फ्रॉम दिस वन, सो आय हॅव टू यूज वन अँड गेट. ओके. This is my input A, B, and output is what? Output is equal to A into B. B. Okay, झालं मग तुमचं. Now you have constructed the circuit. तुम्ही construct केलंय circuit with the help of Boolean expression. Okay, Boolean expression ला circuit form मध्ये तुम्ही implement केलंय. So this is the smallest circuit. Suppose now my requirement is what? आता मला काय करायचंय की at the output I require product. Addition, summation. मला आता आउटपुटला काय पाहिजे? समेशन. नाऊ माय आउटपुट रिक्वायरमेंट इज व्हॉट? सॉरी, ऍट द आउटपुट आय रिक्वायर्ड ए प्लस बी. ऍट द आउटपुट आय रिक्वायर्ड ए प्लस बी. ऍडिशन कशामध्ये मिळतं आपल्याला? ऑर गेटला. ओके, ऑर गेट विल गिव द ऍडिशन. सो यू हॅव टू जस्ट डिझाईन द सर्किट. दिस इज ऑर गेट. ओके, आणि त्याचे दोन इनपुट्स, एक इनपुट ए, दुसरे इनपुट बी. आणि आउटपुटला काय मिळेल तुम्हाला? ए प्लस बी. पण आता माझी, सॉरी, ए प्लस बी. बट नाऊ माय रिक्वायरमेंट हॅज चेंज. माझी रिक्वायरमेंट चेंज झाली आहे. मला आउटपुटला ए प्लस बी नकोय. मला आउटपुटला काय पाहिजे आता? ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. ओके, माय रिक्वायरमेंट हॅज नाऊ चेंज. ऍट द आउटपुट आय रिक्वायर्ड नाऊ ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. मला आउटपुटला ए प्लस बी चा कॉम्प्लिमेंट पाहिजे. ओके, सो व्हॉट आय हॅव टू डू? व्हॉट आर द चेंजेस आय नीड टू डू इन दिस सर्किट? या सर्किटमध्ये मला काय चेंज करावं लागेल सो दॅट आय विल गेट धिस आउटपुट इन्स्टेड ऑफ दिस वन? ओके, सो हाऊ यू आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट दिस गेट, कन्स्ट्रक्ट द सर्किट बाय युझिंग लॉजिक गेट्स फॉर दिस एक्सप्रेशन. नाऊ माय आउटपुट रिक्वायरमेंट इज ए प्लस बी बार. ओके, दिस output requirement is what? Output requirement is a plus b bar. Okay, so what you have to do? काय करणार तुम्ही मग या केस मध्ये? NOR gate plus OR gate. We have two option. Either you can use NOR gate. Okay, a b आणि NOR gate काय करतं? a plus b bar. किंवा OR. तुमच्याकडे NOR gate available नाहीये, तुमच्याकडे OR gate available आहे आणि नॉट गेट अवेलेबल आहे. सो यू कॅन यूज ऑर गेट ए प्लस बी प्लस नॉट गेट. सो ऍट द आउटपुट ऑफ ऑर गेट आय एम गेटिंग ए प्लस बी, देन आय हॅव टू यूज नॉट गेट. ओके, सो दिस नॉट गेट, नॉट गेट हॅज ओनली वन इनपुट अँड ओनली वन आउटपुट. सो आउटपुट, दिस इज द आउटपुट ऑफ माय ऑर गेट. ओके, आणि नॉर गेट जे आहे, सॉरी नॉट गेट आहे, त्या नॉट गेटला ए प्लस बी काय झालं माझं? इनपुट. इनपुट इज ए प्लस बी अँड ऍट द आउटपुट आय एम गेटिंग ए प्लस बी बार. ओके, सो इट विल कॉम्प्लिमेंट. सो आयदर यू कॅन डू दिस वन ऑर डू दिस वन. बोथ सर्किट्स आर करेक्ट. ओके, दोन्ही काय आहेत? बरोबर आहेत. ओके, सो दिस इज द बेसिक रूल्स, बेसिक थिंग्स. नाऊ वी हॅव सम वॉट कॉम्प्लिकेटेड सिस्टम. आता माझ्याकडे आहे ना, माझी रिक्वायरमेंट थोडी चेंज झालेली आहे. माझी रिक्वायरमेंट काय झाली आहे आता? ऍट द आउटपुट आय रिक्वायर्ड दिस वन. आउटपुट रिक्वायरमेंट इज ए बी
प्लस ए सी प्लस ए बी बार. ओके, माझी आउटपुट रिक्वायरमेंट काय झाली आता, ए बी प्लस ए सी प्लस ए बी बार. ओके, किंवा आपण दोनच घेऊ आधी, नंतर त्याला थोडस कॉम्प्लिकेटेड करूया. आता माझी रिक्वायरमेंट काय झालेली आहे, एकाच सर्किट मध्ये मला दोन्ही आलेले आहेत. सो दिस इज द प्रोडक्ट. आता ए बी आहे, ए बी आय मीन्स डेफिनेटली देअर इज अ डॉट. ओके, ए बी आय किंवा ए सी आय, सो इट इज द मल्टिप्लिकेशन, इट इज द प्रोडक्ट, दिस इज ऑल्सो प्रोडक्ट. अँड फॉर द प्रोडक्ट वी आर गोइंग टू यूज विच गेट, अँड गेट. अँड गेट, ओके. फॉर द प्रोडक्ट वी आर गोइंग टू यूज अँड गेट, अँड वी नीड टू डू द ऍडिशन ऑफ दिस प्रोडक्ट. या दोन्ही प्रोडक्टची काय करायचं, आपल्याला ऍडिशन करायची आहे. आणि ऍडिशन करता सम करता कुठलं गेट यूज होतं, ऑर गेट. ऑर गेट, ऑर गेट म्हणजे याच्यामध्ये अँड गेट आणि ऑर गेट दोन्ही यूज होतील. आता अँड गेट किती यूज होणार या केसमध्ये, हाऊ मेनी अँड गेट इज देअर अँड हाऊ मेनी ऑर गेट्स आर देअर. अँड गेट एक आणि ऑर गेट तर अँड गेट होतील, ऑर गेट वन होईल. ओके, सो हाऊ मेनी अँड गेट्स, टू अँड गेट. टू अँड गेट, ओके. सो आय हॅव टू यूज टू अँड गेट. दिस इज माय फर्स्ट अँड गेट, ओके, अँड दिस इज माय सेकंड अँड गेट. आणि ते कसे प्लेस करायचे ते पण लक्षात घ्या. पहिलं अँड गेट, फर्स्ट अँड गेट, दिस इज माय फर्स्ट प्रोडक्ट, दिस इज माय सेकंड. फर्स्ट अँड गेटला इनपुट काय आहेत, ए आणि बी. ए आणि बी. आणि सेकंड अँड गेटला इनपुट काय आहेत, बी आणि सी. सॉरी सॉरी, ए आणि सी. द सेकंड अँड गेट हॅव इनपुट ए अँड सी, द फर्स्ट अँड गेट हॅज इनपुट ए अँड बी. ओके, द इनपुट टू द फर्स्ट अँड गेट इज ए अँड बी, अँड सेकंड अँड गेट इज ए अँड सी. सो इट इज द आउटपुट ऑफ फर्स्ट अँड गेट अँड सेकंड अँड गेट. ए बी इज द आउटपुट ऑफ फर्स्ट अँड गेट, ए सी इज द आउटपुट ऑफ बी. हा, ए इंटू बी इज द आउटपुट ऑफ फर्स्ट अँड गेट, ए इंटू सी इज द आउटपुट ऑफ सेकंड अँड गेट. नाउ व्हॉट यू हॅव टू डू, आता हे दोन आहेत, हे अँड गेट तर झाले माझे, म्हणजे मला हे दोन टर्म मिळाल्या, ए बी मिळाला आणि ए सी मिळालेलं आहे. सो आय विल गेट ए बी ओवर हियर अँड ए सी ओवर हियर. नाउ दिस आय नीड टू ऍड इट, मला या दोघांची काय करायची आहे, आता ऍडिशन करायची आहे. आणि ऍडिशन करता कुठल्या गट यूज होतो, ऑर गेट. सो दिस इज द ऑर गेट फॉर दिस पर्पज. सो दिस ए बी इज द इनपुट, फर्स्ट इनपुट ऑफ ऑर गेट, अँड ए सी इज द सेकंड इनपुट ऑफ ऑर गेट. ओके, सो द ऍट द आउटपुट आय विल गेट ए बी प्लस ए सी. ओके, ए बी प्लस ए सी. So this is how you can construct the circuit from the Boolean expression. This is my Boolean expression, and with this Boolean expression you can construct the circuit. This is my Boolean expression which is written in terms of dot and add sum product, and with this Boolean expression you can construct the circuit, or from the circuit you have to write down the Boolean expressions also. Now that we have discussed only about simple circuit, so now in some circuit it might be possible that there are say complement also. So first I will write on here, my output requirement is a b plus a bar b plus a bar b plus a b bar. Okay, a bar b plus a b bar. Okay, ya circuit madhe a b pan ahe, a bar b pan ahe, ani a b bar ahe, ashe teen. So how many, it has three products. Okay, it has how many products, three product, product 1, product 2 and product 3. So how many AND gates and how many OR gates are used? AND gate 1, sir, NAND gate vaparayla agar aapli sita, NAND gate kashala use karayche. Okay, you can use NAND gate also. Okay, NAND gate pan use karu shakta tumhi, kiwa mag complement karun AND gate. So इथे आहे ना तुम्हाला, दिस सर्किट कॅन बी डिझाईन बाय डिफरंट पीपल्स इन डिफरंट मॅनर, अँड दॅट इज कॉल्ड एज द लॉजिक. हाऊ यू आर थिंकिंग, द वे ऑफ थिंकिंग ऑफ इच अँड इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. से देर इज वन न्यूमेरिकल, वन प्रॉब्लेम इज देअर इन युअर लाईफ, यू आर फेसिंग वन प्रॉब्लेम. सो अ प्रॉब्लेम इज वन, बट इट हॅज यन नंबर ऑफ सोल्युशन. ओके,
एकच प्रॉब्लेम सॉल्व करण्याकरता आपल्याकरता भरपूर ऑप्शन असू शकतात की नाही. सपोज मला कोपरगावर नाही ना, से आय नीड टू गो फ्रॉम कोपरगाव टू शिर्डी. ओके, सो देर इज सर्टन डिस्टन्स ऑफ 15 to 18 किलोमीटर्स बिटवीन कोपरगाव टू शिर्डी. Say it, I think it is 15 kilometer from Kopargaon to Shirdi. I have number of options. The first option is that I will start walking to go from Kopargaon to Shirdi. Second option is that I will take the bicycle. Okay, bicycle gil me bicycle or busel ani bicycle var nigalal. Third option, I will go by car. Okay, so I will take a car. And fourth option is that I will go by the bus, public transport. Or next option is I can go by say train. Okay. ट्रेन पण माझ्याकडे एक ऑप्शन आहे. सो आय विल गो बाय ट्रेन टू दिस वन. सो माय प्रॉब्लेम इज व्हॉट, आय नीड टू रीच टू द सिटी. माय डेस्टिनेशन इज फिक्स ओवर हियर शिर्डी, बट देअर आर एन नंबर ऑफ पॉसिबल सोल्युशन. सो इन आवर लाईफ ऑल्सो वी हॅव वन प्रॉब्लेम, बट इट हॅज एन नंबर ऑफ सोल्युशन्स. द सेम प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व बाय डिफरंट मीन्स. ओके, सो हियर माय आउटपुट रिक्वायरमेंट इज व्हॉट, ए बी प्लस ए बार बी प्लस ए बी बार. सो हियर ऑल्सो each and everyone can solve or simulate this circuit in the different manner. Someone may use only AND gate, someone may use AND gate along with the NOT gate, someone may use the NAND gate. Okay, ultimately you are getting the output. Tumcha output sarvancha hech yenar aahe, pan yacha karta aapli tumche je logic asel, tumchyakade je device circuit use karnar tumhi, te different asu shakta. Your solution may be different from my solution. Okay, so it is not it does not have only a single solution. So we are going to try to just discuss this one. Now, how many gates are required? So it has three product term. So it has required, say if you are going to solve by means of AND gate. So here I am going to solve by AND gate only. Mi fakt AND gate ni solve karto hai. Tar mala teen AND gate lagtil. Then I have to solve by NOT gate. Along with AND gate, I need to solve it by within NOT gate. So I required two NOT gate. Okay. Then along with that, I required say OR gate. So how many OR gates required? So if I have the two inputs OR gate, then I require three gates. Or if I have three input OR gate, then I required only one gate. Okay. So here, if it has two input, then we required three gate. And if it has three inputs, then we required only one gate. Okay. So currently we are discussing about the two input gates, and then we are going to simulate the circuit. So first, this is my AND gate. Okay. So this AND gate, and this is my A, and this is B. So for the A, I am going to use say green color. A karta mi green color use karto hai, ani B karta apan dusra color use karu hai. A, so I will just connect A to this one. Okay, tyanantar A parat aplyala dusra gate la pan lagnar hai ani tisra gate la pan lagel. So what you are going to, first I will draw all these gates. Okay, so this is first gate, this is my second gate. Okay, sorry, okay, and this is my third gate. So now basically what in output you required, you need to first write over here so that you can just in that manner you will get the give the inputs A bar B and A bar A B bar. Okay, so now how to connect this one and dusryala tumhala kay dyaycha hai to दुसऱ्या गेटला जायचं आहे मला. ए से आय नीड टू गिव, ए इज देअर बट ए अलॉंग विथ नॉट गेट. सो इट इज ॲट दिस वन ए अँड हियर इट इज ए बार. सिमिलरली आय विल गिव हियर ए, हियर ए बार. ओके ओके, आयदर यू कॅन यूज दिस वन ऑर यू कॅन डायरेक्टली कनेक्ट टू दिस वन. ओके, इथनं पण तुम्हाला कनेक्ट करता येईल, मी दोन्ही तुम्हाला दाखवतोय. सो इट इज इट डिपेंड्स ऑन यू. So in that case, what is the most requirement you that you need to use the minimum hardware. Jevda kami hardware use karta yel tumhala circuit madhe, so with that you can reduce the cost also. Okay, with that you can reduce the cost also, and complexity of the circuit is also get reduces with this one. So this is the first thing that I have drawn. A zalay A bar ani A bar, tini yacha A bar zalele, first input is completed. Now I have second input. For the second input, say I will select this color, purple color. This is my B. Okay, so B as it is, it will go to the first one. Then B, we'll just erase this.
So for the simplification, I am going to solve from this one. Okay, so either B me connect. Here it is my B. Okay, so this B over here. Now this B goes to this one. Okay, B itha ala. Itha pan kaya thala hai? B ala hai. Ani tyanantar B itha parat ala hai tumcha. पण इथं जाताच्या आधी त्याने काय केलेलं आहे इट हॅज कनेक्टेड वन नॉट गेट ओके सो इट इज अ नॉट गेट सो इट इज बी बार ओके सो आय हॅव फर्स्ट सेकंड अँड थर्ड दिस इज माय फर्स्ट टर्म दिस इज माय सेकंड टर्म अँड दिस इज माय थर्ड टर्म फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही आले आहेत मला आता त्याच्यानंतर आपल्या या तिघांना ऍडिशन करायची आय नीड टू डू द ऍडिशन ऑफ दिस थ्री ओके सो मग ऍडिशन करण्याकरता तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत परत आता ऑर यू हॅव वन मोर बिकॉज दिस लॉजिक गेट्स आर अवेलेबल इन द मल्टिपल से इन दिस केस यू कॅन गिव्ह द मल्टिपल इनपुट सो इफ आय एम गोइंग टू यूज द थ्री इनपुट ऑर गेट सो आय कॅन डायरेक्टली इम्प्लिमेंट दिस वन सो इफ आय एम गोइंग टू यूज थ्री इनपुट ऑर गेट या ऑर गेटला तीन इनपुट्स आहेत ओके सो दिस वन अँड दिस वन ओके सो फर्स्ट इनपुट इज ए बी second is a bar b and third one is a b bar so at the output I will get a b plus a bar b plus a b bar this is one method okay ja a ya case madhe apan kay kela ek three input or gate use karun directly we are getting this one is it clear itparanta lakshat aale yes sir okay yes sir yes sir ata second hacha madhe kay karto mi कि इन्स्टेड ऑफ युझिंग थ्री इनपुट ऑर गेट वी आर गोइंग टू यूज द टू इनपुट माझ्याकडे थ्री इनपुट ऑर गेट अवेलेबल नव्हतं सर्किटमध्ये ओके सो वॉट आय एम गोइंग टू यूज हियर इन्स्टेड ऑफ दॅट आय एम गोइंग टू यूज द टू इनपुट ऑर गेट ओके सो दिस गोज टू दिस वन दिस गोज टू दिस वन ओके सो इट इज ए बी दिस इज ए बार बी So it is AB plus A bar B. Okay, this is given to the next OR gate. Okay, so at this one I will get AB plus A bar B plus AB bar. Okay, so here it is AB bar. So this is my second option. So this is also possible. You can go for two inputs. So in that case, in case of two inputs, you require two OR gates. Okay, one is for taking this one product of this one. So this addition of this first and second one. So it is give it will give you AB plus A bar B, and in this case it will give AB bar. Okay, so at the output you are getting same output you are getting with the three inputs also. Now someone want to implement this logic can be implemented in this different. I don't want this one. Okay, mala he no koi the NOT gate use nahi kele. So instead of that NOT gate, what I am going to use over here? Okay, my B is simple. Simple B I am going to use over here. And instead of this AND gate, which gate I am going to use now? So for this purpose, I will directly connect B over here. A is direct, B is direct. Okay, so I need to make one more change over here. Eraser. Okay. And hey, I need to change color also. Okay, so I will provide A as it is to this one. Okay, so it is A and this one is B, and now it is NAND gate. Okay, now it is NAND gate. Instead of AND gate, I am going to use over here NAND gate. आता जर मी NAND gate use केलं तरी माझं सर्किट चेंज झालेलं आहे आधीच्या सर्किटमध्ये याच्यामध्ये चेंज आहे आधीच्या याच्यामध्ये मी नॉट गेट आणि देन आय एम गोइंग टू यूज अँड गेट ओके सो नाऊ माय सर्किट इज गोइंग टू बी चेंज ओवर हियर सो यू कॅन इम्प्लिमेंट द सेम बुलियन एक्सप्रेशन बाय डिफरंट मीन्स ओके अँड एव्हरी आउटपुट इज ऑर एव्हरी सर्किट इज करेक्ट अनलेस अँड अंटिल यू आर गेटिंग द सेम अँसर ओके जोपर्यंत तुम्हाला आउटपुटला सेम आउटपुट मिळते किंवा सेम अँसर मिळतंय तोपर्यंत सर्व आउटपुट काय आहेत व्यवस्थित आहेत बरोबर आहेत सर्किट बरोबर आहेत Okay, so this is how you can implement the system. Is it clear? Yachyamadhye kahi adchan kona? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Hi, sir. Samajhla aata implement kashe karayche kiwa tumhya boolean expression varna construct kasa karayche circuit lakshat aalay? Yes, sir. Yes, sir.
Okay.